यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं हवामान खात्याला पुन्हा चांगलंच चुकीचं ठरवलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक गोवा सीमा भागात रेंगाळला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढलाय. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागात पुढील 2-3 दिवसात मान्सून पूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. अंगाची लाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलंय. अशातच सर्वजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झालाय. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहूर्त देण्यात आलाय.